नमस्कार, मी नयन नयन क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत खारे शेंगदाणे. हे शेंगदाणे अगदी भट्टीतले भाजलेल्या शेंगदाण्यांसारखे छान कुरकुरीत लागतात. चला तर आपण सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण ते सर्वात अगोदर बघूया. मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेत आणि 2 लहान चमचे मीठ घेतलेले आहे. तर आता आपण सुरुवात करू. त्यासाठी आपण सर्वात पहिले गॅस पेटवून घेणार आहोत आणि त्यावर कढईत आपट ठेवणार आहोत. आपण 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर इथे आपण 2 वाट्या पाणी घेणार आहोत. 2 वाट्या पाणी आपण आता कढईमध्ये टाकून घेऊया. मी इथे 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. मीठ टाकल्यानंतर आपण आता त्यामध्ये आपले शेंगदाणे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. पाण्याला पूर्णपणे उकळी येईपर्यंत आपण गॅस हाय फ्लेमवरच ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस मीडियम फ्लेमवर करूया आणि आपले शेंगदाणे 5 ते 7 मिनिट छान उकळून घेऊया, म्हणजे त्यातलं जे मीठ आहे ते शेंगदाण्यांमध्ये ॲब्झॉर्ब होईल. आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहे. आता आपण शेंगदाणे एका स्ट्रेनरमध्ये काढून घेऊया. मी इथे स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेले आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि शेंगदाणे आपले थोडे कमी ओलसर राहतील. आता आपण एकीकडे गॅसवर कढई तापत ठेवूया आणि आपले जे शेंगदाणे आहे ना ते मी एका रुमालावर काढून घेणार आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाणार. साधारण 10 मिनटे आपण शेंगदाणे तसेच राहूया. तोपर्यंत आपण कढईमध्ये मीठ घालून लो हीटवर मीठ प्रीहीट करून घेऊया. मी इथे अगोदर यूज केलेलं मीठ आहे हे बेकिंगसाठी, म्हणून तुम्हाला त्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल. तुम्ही रेती असेल तुमच्याजवळ बारीक तर तीही वापरू शकता. आता 10 मिनिट झालेले आहे. आता आपली रेती पण छान गरम झालेली आहे. त्यामध्ये आता आपण आपले शेंगदाणे घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया. शेंगदाणे ओले आहेत त्यामुळे त्याला मीठ लागणार आहे. तुम्ही बघू शकता त्याला पूर्ण मीठ बाहेरच्या साईडने चिकटायला लागलेलं आहे, पण ते जसे जसे भाजले जाणार तसं तसं त्याचं बाहेरचं मीठ जे आहे ते सुटत जाणार. आपल्याला शेंगदाणे मीडियम हीटवरती खमंग भाजून घ्यायचे आहेत. साधारण 5 मिनिट झालेले आहेत मला. बघू शकता मीठ सुटायला लागलेलं आहे. आता आपण त्याला लो हीटवरती आणखीन 5 ते 7 मिनिट छान भाजून घेऊया, म्हणजे ते आतपर्यंत खमंग होतील. आता आपले आणखीन 5 ते 7 मिनिट झालेले आहे. मी तुम्हाला एका शेंगदाण्याची साल काढून दाखवते. बघा किती इझिली निघत आहेत, म्हणजे आपले शेंगदाणे छान खमंग भाजले गेले आहेत. या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि आपले शेंगदाणे जे आहे ते स्ट्रेनरमध्ये काढून घेऊ, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं जे मीठ आहे ते निघून जाणार. चला तर आपले शेंगदाणे रेडी आहेत गरम गरम खाण्यासाठी. ते मी एका वाटीत काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूपच छान दिसत आहेत हे शेंगदाणे. पण एक टीप इथे मी तुम्हाला सांगते की शेंगदाणे जोपर्यंत पूर्ण गार होत नाही तोपर्यंत त्याला डब्यात भरू नका. ते एखाद्या गाळणीत छान थंड होऊ द्या दोघीकडून हवा लागून, नाहीतर ते नरम पडणार. ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.